विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी शिक्षेत असलेल्या पती आणि सासूला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केलाय अशी माहिती ऍडव्होकेट रितेश थोबडे यांनी दिली. पूजा दत्तात्रय शिवशरण वय 30 राहणार सोलापूर हिच्यावर चारित्र्याचा संशय घेऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी झालेल्या शिक्षेमध्ये पती दत्तात्रय राम शिवशरण सासू चंदाबाई राम शिवशरण वय 60 राहणार सोलापूर यांना मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांनी अपिलात जामीन मंजूर केलाय. यात हकीकत अशी की मयत पूजा हिचे लग्न दत्तात्रय याच्यासोबत 2010 साली झालं होतं. लग्न झाल्यापासून नवरा दत्तात्रय हा काही कामधंदा करत नव्हता, तो दारू पिऊन तिला मारहाण करत होता. तर सासू चंदाबाई ही लग्नात दिलेलं सामान चांगलं नाही म्हणून तिला जाचाट करत होती. त्या जाचाटीस कंटाळून 12 सप्टेंबर 2016 रोजी तिने आत्महत्या केली होती. अशा आशयाची फिर्याद मयत पूजा हिची आई लक्ष्मी क्षीरसागर हिने जोडबावी पेठ पोलीस ठाण्यात दाखल केली होती. त्यावर सोलापूर जिल्हा सत्र न्यायालयात सदरचा खटला चालून पती दत्तात्रय याला 8 वर्षाची तर चंदाबाई हिला 7 वर्षाची शिक्षा न्यायालयानं ठोठावली होती. त्यावर दत्तात्रय आणि चंदाबाई यांनी मुंबई उच्च न्यायालयात ऍडव्होकेट रितेश थोबडे यांच्या मार्फत सदर शिक्षेविरुद्ध अपील केलं होतं आणि त्या अपिलामध्ये जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता. अर्जाच्या सुनावणीच्या वेळेस ऍडव्होकेट रितेश थोबडे यांनी आपल्या युक्तिवादामध्ये फिर्यादीने दिलेली फिर्याद ही उशिरा दाखल केली आहे, साक्षीदारांच्या जबाबामध्ये विसंगती असल्याचं न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं आणि त्यावर न्यायाधीशांनी 20,000 रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केलाय अशी माहिती ऍडव्होकेट रितेश थोबडे यांनी दिली आहे. विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणात सासू व पती यांना मुंबई उच्च न्यायालयातून अपिलामध्ये जामीन मंजूर झाला. या प्रकरणातील माहिती अशी, पूजा दत्तात्रय शिवशरण हिचे लग्न पती दत्तात्रय यांच्या बरोबर 2010 साली झाले. पती दत्तात्रय हे काही कामधंदा करीत नसून दारू पिऊन पत्नीचा चारित्र्यावर संशय घेऊन तीस मारहाण करीत असे व तिची सासू लग्नामध्ये मानपान बरोबर केला नाही म्हणून तीस त्रास व जाचाट करीत असे. या त्रासास व जाचाटास कंटाळून पूजा हिने 12 सप्टेंबर 2016 रोजी आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येस जबाबदार व आत्महत्येस प्रवृत्त केले म्हणून पती दत्तात्रय सासू चंदा यांच्यावरती मयताची आई लक्ष्मीबाई यांनी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली होती. सदर गुन्ह्यामध्ये तपास झाल्यानंतर चार्जशीट दाखल करण्यात आली व सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालय येथे खटला चालला. खटल्याच्या अखेर सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयाने पती दत्तात्रय व सासू चंदा यांना 306 आयपीसी व 498 आयपीसी या कलमांतर्गत दोषी धरून त्यांना 8 वर्ष व 7 वर्ष सक्तमजुरीची सजा ठोठावण्यात आली होती. यात अपिलातर्फे ऍडव्होकेट रितेश थोबडे, ऍडव्होकेट उत्तम आलदार, ऍडव्होकेट सहदेव भडकुंबे यांनी काम पाहिलं तर सरकारतर्फे एच जे देडिया यांनी काम पाहिलंय.